नमस्कार, मी वैदेही तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कुकिंग शो मध्ये। आज आपण एक अनोखी रेसिपी बनवतोय आणि ही आहे कोथिंबीरीची आमटी। म्हणजे कोथिंबीरीपासून आपण पातळ आमटी बनवतोय। आमटीचे वेगवेगळे प्रकार असतातच, तर आज ही जी रस्सा पद्धतीची आपण कोथिंबीरीची आमटी बनवतोय तिच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तिच्यासाठी मी एक कोथिंबीर स्वच्छ निवडून स्वच्छ करून धुवून घेतली आणि त्यानंतर तिला निथळत ठेवली। निथळल्यानंतर ही कोथिंबीर मी छानपैकी चिरून घेतलेली आहे। तुम्हाला हवी तितकी तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता। मी एक ते दीड वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। आता यासाठी लागणारं साहित्य, त्यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट, हे तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता किंवा दोन चमचे लाल तिखट असं म्हणू शकतो आपण। एक चमचा धने जिरे पावडर, हे धने आणि जिरे मी भाजून त्याची पावडर बनवलेली आहे। एक चमचा गरम मसाला, एक चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, थोडस खोबरं किसून घेतलेलं आहे, एक ते दीड मोठा मध्यम आकाराचा कांदा, एक मोठा कांदा किंवा एक ते दीड मध्यम आकाराचा कांदे हे मी चिरून घेतलेले आहे। थोडीशी कोथिंबीर वेगळी काढून घेतलेली, ही आपल्याला भाजायचे जे वाटण आपण बनवतोय त्यामध्ये ऍड करायचे म्हणून तिला वेगळी घेतलेली आहे। 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि आल्या 1-2 इंच आलं ज्याचे मी तुकडे करून घेतलेत। त्याचबरोबर मी तीळ घेतलेले आहेत, सफेद तीळ 1/2 चमचा। चला तर मग सुरुवात करूया या रेसिपीच्या कृतीला। सगळ्यात आधी मी या कोथिंबीरीमध्ये हे जे मसाले आपण घेतलेले आहेत ते ऍड करणार आहे। आपल्याला या आता या कोथिंबीरीमध्ये आपण मसाले ऍड करणार आहोत आणि आपल्याला यासाठी लागणार आहे 1/2 वाटी बेसन, जे आपल्याला या कोथिंबीरीमध्ये मिक्स करायचं। तर आपण या कोथिंबीरीमध्ये हे मसाले ऍड करून घेऊया। मी 1/2 चमचा हळद याच्यात घालतीये, 1/2 चमचा हळद उरलेली मी एका वाटीमध्ये काढून घेतेय। गरम मसाला हा सुद्धा मी 1/2 मसाला इकडे आणि 1/2 मसाला इकडे घेतेय। त्यानंतर धने जिरे पावडर ही सुद्धा आपण इकडे 1/2 घालतोय आणि 1/2 वाटीमध्ये घेतोय। लाल तिखट हे सुद्धा थोडं तिखट आपण याच्यात ऍड करतोय आणि उरलेलं इकडे वाटीमध्ये काढून घेतोय। आता 1 चमचा मीठ आहे, यातलं थोडं मीठ कोथिंबीरीमध्ये आणि उरलेलं सगळं मीठ आपल्याला या वाटीमध्ये काढून घ्यायचंय। आता या वाटीमध्ये जे मसाले मिक्स केलेले आहेत या मसाल्यांमध्ये आपण थोडस पाणी घालून याची पेस्ट वेगळी बनवतोय आणि ही बाजूला ठेवणार आहोत। तर आता काय करायचंय, आपल्याला ही जी कोथिंबीर आहे या कोथिंबीरीमध्ये हे सगळे मसाले मिक्स करायचे। आता या कोथिंबीरीमध्ये आपण बेसन पीठ मिक्स करणार आहोत। बेसन पीठ घालून आपल्याला जसं आपण भजी बनवण्यासाठी बनवतो तशाच पद्धतीनं आपल्याला हे पीठ तयार करायचंय। मी तर 1/2 वाटी बेसन घेतलेलं आहे, एवढं बेसन लागणार नाहीये। तुमची कोथिंबीर जेवढी आहे तेवढं आपल्याला हे पीठ लागणार आहे। याच्यात तुम्ही कोथिंबीर अगदीच कोरडी करून घेतलेली असेल तर थोडस पाणी घालू शकता, अन्यथा पाणी घालण्याची काहीच गरज नसते कारण कोथिंबीरीमध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं, तर त्यातच ते छान तयार होईल। मिठामुळे पण पाणी सुटतच त्याला। तर हे आपण छानपैकी तयार करून घेऊया। माझी कोथिंबीर अगदी सुकी आहे, त्याच्यात मॉइश्चर नाहीये, छान निथळून घेतलेली आहे। तर मी याच्यात 1 चमचा भर पाणी घालतीये
आणि त्यात आपण मिक्स करून घेतो. याला गोळ्याची भाजी असंही म्हणतात, गट्टे की सब्जी असंही म्हटलं जातं. कोथिंबीर ही आपल्या किडनीसाठी खूप महत्वाची आहे. कोथिंबीरीमुळं मूत्राशयाचे सारे विकार कमी होतात, दूर होतात आणि अनेकदा आता उन्हाळ्यामध्ये अनेकदा आपण पाणी खूप पित असतो, पण आता हिवाळ्यामध्ये मात्र पाण्याचं प्रमाण आपण खूप कमी करतो, तर कोथिंबीरीमुळं पाण्याचं प्रमाण सुद्धा शरीरातलं टिकून राहतं. रक्त शुद्धीकरणासाठी कोथिंबीर खूप चांगली आहे. तर ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही, कारण जेव्हा तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय कराल तेव्हा ती वारंवार बनवण्याचा मोह तुम्हाला आवरता येणार नाही. त्याच्यात अजून पीठ राहत आहे. मी घेतलेल्या कोथिंबीरीमध्ये अर्धी जुडी कोथिंबीर होती माझी, तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अर्धी वाटी बेसन पीठ ह्याच्यात राहिलेलं आहे. छान पैकी मळून घेते मी. दोनच मिनिटात आपला हा गोळा छान पैकी मळून झालेला आहे, तर मी हा बाजूला काढून ठेवते. आता आपण वाटणाची तयारी करणार आहोत. या प्लेट मध्ये मी थोडस पाणी घालते आणि ही प्लेट बाजूला काढून ठेवते. या प्लेट मध्ये जे पाणी आहे हे आपण नंतर रश्श्यासाठी वापरणार आहोत. तर आता आपण जे हे मसाले सगळे एकत्र केलेले आहेत त्याच्यात मी थोडस पाणी घालते आणि याची एक छान पेस्ट बनवून घेते. आपण एखादं वाटण वाटल्यानंतर जशी पेस्ट दिसते तशी पेस्ट असते, तो थिकनेस पणा आपल्याला ह्याच्यात हवा आहे. अशा पद्धतीची पेस्ट आपण बनवून घेतली आहे. आता आपण या आमटीसाठी लागणार वाटण बनवणार आहोत. गॅस ऑन केलाय मी, त्याच्यात थोडस तेल घालूया आणि या तेलावरती आपल्याला आलं, लसूण, कांदा, थोडस सुकं खोबरं, थोडेसे तीळ आणि ही हिरवी कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी छान परतून घ्यायच्या मंद आचेवरती. तर आता आपलं हे वाटण तयार आहे. आपण मंद आचेवरती सगळ्या गोष्टी भाजून त्याचं हे वाटण करून घेतलेलं आहे. चला तर मग फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी इथं मी 2 चमचे तेल कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे. आता या गरम तेलामध्ये 1/2 चमचा जिरे, जिऱ्याचा छान तडतडल्याचा आवाज आला की लगेचच आपण थोडस हिंग टाकणार आहोत आणि कढीपत्त्याची 5-6 पानं. आता या फोडणीमध्ये आपल्याला मगाशी बनवलेली पेस्ट टाकायची आहे. ही पेस्ट ऍड केली आहे मी. ही पेस्ट टाकल्यानंतर आता आपल्याला हे जे वाटण आहे ते वाटण सगळं यामध्ये घालायचं. हे सगळं वाटण घातलं की आपण याच्यात पाणी घालणार आहोत आणि याला छानपैकी उकळी आणणार आहोत. याला आपल्याला फार वेळ शिजवायचं नाहीये, असं तेल सुटेपर्यंत वगैरे शिजवण्याची गरज नाहीये. त्याच्यात आपण पाणी ऍड करून त्याला एक छान उकळी काढून घेऊया. आता पाहू शकता तुम्ही की या फोडणीमध्ये पाणी घालून त्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण या भाजीचे मगाशी आपण जी कोथिंबीरीची भाजी गोळा जो लाटून घेतला होता त्याचे गट्टे बनवून याच्यात सोडणार आहोत आणि हे गट्टे आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीनं
हे छोटे छोटे गट्टे जे आहेत ते आपण याच्यात सगळ्या पूर्ण या कोथिंबीरीचे सोडणार आहोत आणि आपल्याला हे याच्यात 10 मिनिटं छानपैकी शिजू द्यायचे. हे बघा अशा पद्धतीने हे गोल गट्टे हे आपण या आमटीमध्ये सोडणार आहोत. तर 10 मिनिटं छान उकळी काढल्यानंतर हे आपली आमटी तयार आहे आणि याच्यात जे आपण कोथिंबीरीचे गट्टे सोडले होते ते छानपैकी शिजलेले आहेत. तुम्ही हवं तर वरून कोथिंबीरीने त्याला सजवू शकता, छान सजावट करू शकता. सर्व करण्यासाठी आपली ही कोथिंबीरीची आमटी तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये हा नक्की शेअर करा. टेस्ट केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, थँक्यू सो मच.